बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला साप चावल्याची घटना घडली आहे. सलमानच्या पनवेलवरील फार्म हाऊसवर ही घटना घडली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्म हाऊसवर गेला असताना ही घटना घडल्याचे समोर आली आहे. सध्या सलमान हा त्याच्या फार्म हाऊसवर विश्रांती घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानचा सोमवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्म हाऊसवरती गेला होता. याच फार्म हाऊसवर सलमानला सर्पदंश झाला आहे. रात्री 2 ते 3 वेळेस ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर त्याच्यावरती कामोठेजवळील MGM रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या उपचारानंतर सलमान हा घरी परतला आहे. हा साप विषारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सलमानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो पुन्हा त्या फार्म हाऊसवरती परतला आहे. दरम्यान सलमानचे हे फार्म हाऊस पनवेलमधील ग्रामीण भागात आहे. माथेरानच्या डोंगर रांगांमधील नेरे या ठिकाणी त्याचे फार्म हाऊस आहे. सलमान हा अनेकदा त्या ठिकाणी जातो. तो त्या ठिकाणी शेती करताना ट्रॅक्टर चालवतानाचे अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल झाले होते. सलमानचा सोमवारी वाढदिवस आहे. त्याचंच ख्रिसमसची सुट्टी हे निमित्त साधून त्या फार्म हाऊसवर राहण्यासाठी तो गेला होता. यावेळी रात्री तो जंगलात फिरत असताना त्याच्या पायाला साप चावल्याची घटना समोर आली आहे. याबाबत प्रचंड गुप्तता पाळली जात आहे. यानंतर रात्री 3 त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हा साप बिनविषारी असल्याचे सलमानच्या जीवावर बेतलेले नाही. तो सध्या त्याच फार्म हाऊसवरती विश्रांती घेत असल्याचे बोललं जातं. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.